भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे भूषण शामराव बोकडे पवन विनोद बोकडे असे मृत तरुणांची नावे आहेत तर गिरीश सुधाकर हा गंभीर जखमी झाला आहे आहे जखमीला ब्रह्मपुरी एथिल ब्रह्मपुरी येथील दवाखान्यात दाखल करण्यात ही घटना मार्गावर शनिवारी दुपारच्या सुमारास घडली मृतक भूषण बोकडे हा नागभीड येथील किराणा दुकानात काम करत होता आज शनिवारी घरी चुलत भावाचे संध्याकाळी लग्न असल्याने आज तो दुकानात आला नव्हता मात्र आपल्या चुलत भावंडांसोबत काही कामानिमित्त नागभीड येथे दुचाकीने येत असताना हा भीषण अपघात झाला या दोघांचाही जागीच मृत्यू झाला या घटनेने बोकळे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर को कोसळला आहे